जानेवारीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे गोवा दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये त्यांची उत्तर गोव्यात जाहीर सभा होणार आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय. मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 12.4 अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान आज नोंदवण्यात आलं आहे. तर उत्तर आणि वायव्येकडून वारे वाहायला लागल्यानं कमाल तापमान खाली उतरल्याचा अंदाज आहे. राज्यातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद निफाडमध्ये करण्यात आली आहे. निफाडचं तापमान हे 1.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. बोचऱ्या थंडीनं सध्या उत्तर महाराष्ट्र गारठून गेलाय. केबल व्यावसायिकांच्या संघटनेत ट्रायच्या मुद्द्यावरून फूट पडली आहे. विदर्भातल्या केबल व्यावसायिकांनी बंद मधून माघार घेतली आहे. तर मुंबईतले केबल व्यावसायिक संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत केबल बंद ठेवण्यावर ठाम आहेत. पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात होणार की नाही यावर आज निर्णय होणं अपेक्षित आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. नौटंकीबाज जाणता राजा या शीर्षकाखाली शरद पवार यांच्या संघाच्या तरुण भारत या मुखपत्रातून टीका करण्यात आली आहे. शरद पवार धूर्त संधी साधू आणि स्वार्थी राजकारणी असल्याची टीका या मुखपत्रातून करण्यात आली आहे. पुण्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांकडून हेल्मेट घातलेल्या वाहन चालकांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलंय. हेल्मेट सक्तीच्या विरोधात संघटना आंदोलन करत असताना ट्रॅफिक पोलिसांच्या या उपक्रमामुळे वाहन चालकांनी समाधान व्यक्त केलंय. कांदा प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी चांदवडच्या प्रांत कार्यालयावर सुरू केलेले मुक्काम मोर्चा काढला होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर 9 तासांनी या ठिकाणचा हा मोर्चा मागे घेण्यात आला. हार्बर रेल्वेची वाहतूक सकाळी तासभरासाठी ठप्प झाली होती. मात्र आता पनवेल खांदेश्वर दरम्यान रेल्वेचा विद्युत पुरवठा पूर्ववत झालाय. नववर्षाआधीच राज्य कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. कारण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या बहुतेक विभागांच्या कार्यालयांमधील दूरध्वनी यंत्रणा बंद पडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात खेटे घालावे लागत आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. सेलिब्रेशन नंतर घरी परतणाऱ्या मुंबईकरांसाठी पश्चिम रेल्वेवर मध्यरात्रीच्या सुमारास या विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मनोरंजनाची आणि आनंदोत्सव साजरा करण्याची अनिवासी भागातील सर्व ठिकाणं रात्रभर खुली ठेवण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसं निवेदन लिहिलेलं पत्र आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या तोडकामाला 60% हे तोडकाम या ठिकाणी पूर्ण झालंय. 100 वर्ष जुन्या या पुलाच्या तोडकामाला 20 ऑगस्ट पासून सुरुवात झाली. तर आता रेल्वे मार्गावरील गर्डल हटवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे. ट्रेनची देखभाल करण्यासाठी रेल्वेने एक रोबोट या ठिकाणी तयार केल्याने हा रोबोट केवळ ट्रेनचे फोटोज काढणार नाही तर ट्रेन कोचच्या खालील सर्व पार्टची तपासणी देखील करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालन अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा राखीव निधी जास्तीत जास्त किती असावा याची निश्चिती करण्यासाठी 6 तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. खनिज तेलाचा दर प्रति बॅरल $50 खाली आलाय. जगभरातील बाजारात झालेल्या घडामोडींमुळे खनिज तेलाच्या दरात घसरण झाली. त्यामुळे इंधन दरात घसरण होण्याची शक्यता आहे. पिंपरीमध्ये थेट पोलीस स्टेशनमध्येच पोलिसाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. कोहिनूर हॉटेल प्रकरणातील इम्तियाज अली याला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणलं होतं आणि दरम्यान चौकशीच्या वेळी त्यानं पोलिसांनाच उडवाउडवीची उत्तरं दिली आणि धक्काबुक्की केली. भूसंपादनासह सर्व्हिस रोडची जबाबदारी पीएमआरडीएनं घेतल्यानं रिंग रोडसाठी लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सामंजस्य करार केला जाईल असा विश्वास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय. कोस्टल रोड प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर प्रकल्प हाणून पाडू अशा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं दिलाय. प्रकल्पाआधी पालिकेनं मच्छीमार सहकारी संस्थांसोबत चर्चा करावी अशी मागणी तांडेल यांच्याकडून करण्यात आली आहे.
दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर प्रसूती झालेली गीता बागारे या महिलेला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र गीता तिच्या नवऱ्यासह आणि बाळासह रुग्णालय प्रशासनाला काहीही न कळवता रुग्णालयातून निघून गेली आहे. बघूया पुढची बातमी. माढा तालुक्यातील मौजे माळेगावमध्ये महावीर वस्तीचा रस्ता खुला करण्यासाठी बालगोपालांसह महिला पुरुष वृद्ध या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही असा आक्रमक पवित्राच त्यांनी घेतलेला आहे. तर एका उपोषणकर्त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचीही माहिती मिळते. औरंगाबाद महसूल शाखेच्या उपविभागीय कार्यालयामध्ये एका महिलेनं अक्षरशः टाहो फोडलाय. लता वाघमारे असं या महिलेचं नाव आहे. लता यांच्या वडिलांची 10 हेक्टर जमीन इतरांनी खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने बळकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागपूरमध्ये 2 युवकांनी एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर शारीरिक संबंधांची अश्लील चित्रफीत बनवून व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवत शरीर संबंध ठेवण्यात तिला भाग पाडलाय. माओवादी थिंक टँक आणि दिल्ली युनिव्हर्सिटीचा माजी प्राध्यापक जी एन साईबाबा याला उपचारांसाठी नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. हायकोर्टानं अनेक अटींवर साईबाबाला सुपर स्पेशालिटीमध्ये उपचारांची परवानगी दिली आहे. विरोधात निकाल दिला म्हणून वकिलानंच न्यायाधीशाला थोबाडीत मारल्याचा प्रकार नागपूरमध्ये घडलाय. नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात स्वतःच्या कौटुंबिक मालमत्ता हिस्से वाटणे प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यानं दिपेन पराते या वकिलानं न्यायाधीश किरण देशपांडे यांच्या थेट कानशिलात लगावली आहे. भिवंडीतील पोगा गावच्या हद्दीमध्ये कार चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाला. यामध्ये एक जण जागीच मृत्यूमुखी पडला असून एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते. भिवंडी निजापूर शहर महापालिकेचं उद्यान हे उद्यान कमी आणि भंगारखानास जास्त झाल्याचं बघायला मिळत आहे. कारण फेणे गावातल्या या उद्यानात पाणी पुरवठा योजनेतले पाईप गेल्या कित्येक दिवसांपासून असेच पडून आहेत. भिवंडीच्या जनादुर्खी गावालगत असणाऱ्या खाडीचा बंधारा फुटल्यानं सुमारे 100 एकर शेतात खारं पाणी शिरलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीचं उत्पादन घेतलं जातं. पिंपरी चिंचवडमध्ये मुलीच्या नवजात अर्भकाला झुडपामध्ये फेकून त्याचे जन्मदाते पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. जगताप डेअरी परिसरातील क्षितिज कॉलनी भागामध्ये ही चिमुकली सापडली आहे. शहापूर तालुक्यातल्या अघ इथल्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपाली बांगड असं या विद्यार्थिनीचं नाव असून तिनं शाळेच्या खोलीतच ओढणीच्या सहाय्यानं आत्महत्या केली आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्य अभ्यासक विचारवंत डॉ सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुर्मिळ अशा खवल्या मांजराची विक्री करणाऱ्या तस्कराला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. तस्कराकडून 40 लाखांचं खवल्या मांजर ताब्यात घेण्यात आलंय. अंबरनाथ शहरामध्ये गेल्या महिन्याभरापासून रिक्षा भाडेवाडीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरटीओच्या नियमांना न जुमानता रिक्षा चालक प्रवाशांकडून जादा भाडं आकारत आहेत. अलिबाग जवळच्या पोयनाड या छोट्याशा गावात जीवन पाटील हे रुग्णांची सेवा करतायत. मनस्वी मानव सेवा हे वाक्य मनात ठेवून त्यांनी रुग्णांसाठी सेवा देण्याचं व्रत हाती घेतलंय. जिल्हा परिषदेतर्फे तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लास्टिक मटेरियलचा वापर करण्यात येणार आहे. इंडियन रोड काँग्रेसनं तसा रस्ता बांधकामामध्ये 8-10% वापर करण्याविषयी सुचवलंय. भिवंडी निजामपूर पालिकेच्या फेणेगाव इथल्या मुलांच्या उद्यानात पाईप ठेवण्यात आलेले आहेत, त्यामुळे या उद्यानाची दुर्दशा झाली आहे. अश्लील वर्तन करतो या रागातून एका महिलेनं आपल्या 2 मित्रांच्या साथीनं एका 30 वर्षीय तरुणाचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीतल्या नांदिवली भागातली घटना आहे. कल्याणमध्ये एका बोगस डॉक्टरनं दवाखान्यातील काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी ताज अन्सारीला बेड्या ठोकल्या. मुंबईच्या दहिसरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहिसरमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी 6 दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न केलाय, तर यामधील एका दुकानात चोरी करण्यात यशस्वी झालेत आणि चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर एका दारुड्या व्यक्तीनं रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तो आत्महत्या करण्याच्या हेतून रेल्वे रुळावर झोपला होता आणि समोरून येणारी मालगाडी त्याच्या अंगावरून गेली आणि अचंबित करणारी बाब म्हणजे मालगाडी अंगावरून जाऊन देखील तो व्यक्ती जिवंत राहिलाय.
दरम्यान हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. विरार पूर्वेकडील नारंगीमध्ये मुख्य रस्त्यावरील मोबाईल दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दुकानाचा शटर तोडून चोरट्यांनी 6 लाख किमतीचे महागडे मोबाईल आणि 2500 रुपये लंपास केले. जन्मदात्या बापानंच आपल्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय, तर शिवाजीनगरमधील सख्या भावानं आपल्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर इथे पिंगळा नदीच्या पात्रात रेड्यांची स्पर्धा भरवण्यात आली होती. ही रेड्यांची झुंज पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विदर्भातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर रेड्यांच्या झुंजीसाठी नदी पात्रात मैदान तयार करण्यात आलं होतं. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी पर्यटन महोत्सवाला सुरुवात झाली. अभिनेते नाना पाटेकर यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे. तर सिंधुदुर्गाला गोव्यापेक्षा देखील नैसर्गिक सौंदर्य अधिक लाभलेलं असताना सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला पुरेसा निधी येत नाहीये आणि त्याचमुळे या ठिकाणी अशा प्रकारे महोत्सव भरवण्यात आलाय. तिहेरी तलाक विधेयकावर लोकसभेत चर्चा होणार असून हे विधेयक मतदानासाठी ठेवलं जाणार आहे. भाजपनं आपल्या सर्व सदस्यांना या दिवशी सभागृहात उपस्थित राहून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्हीप जाहीर केला होता. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबाबत कोणताही बदल होणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. परीक्षेला बसण्याच्या कामाला वयोमर्यादेत कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. नव्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोदींनी हा निर्णय घेतला. त्यामुळे पुढील 4 महिन्यांमध्ये मोदी एकाही परदेश दौऱ्यावर जाणार नाहीयेत. पश्चिम रेल्वेच्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आता डिजिटल पद्धतीनं तिकिटांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी टीसींना विशेष आयपॅड देण्यात येणार आहे.